राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आणि त्यातच राज्यातील मंत्री आणि आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्यानं सरकारची चिंता वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकार पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल असं अजित पवार यांनी म्हटलंय. लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये जर संख्या अशीच वाढायला लागली तर मग मात्र कठोर निर्णय राज्य सरकारला आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागतील आणि ते जे घेतील त्याची अंमलबजावणी सगळ्यांना आपापल्या भागामध्ये करावी लागेल. तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून पश्चिम बंगालमध्ये संख्या वाढायला लागल्या तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लॉकडाऊन केलं आहे. अनेक ठिकाणी आपल्या देशातल्या राज्यामध्ये रात्रीचं पण लॉकडाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे.